चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय चोळके केंद्रीय इन्स्टिट्यूट मध्ये तुमचे स्वागत करत आहे। सर एकंदरीत मग आता हे लेक्चर कशासाठी किंवा हे लेक्चर कशाचं आहे तर बाळांनो लक्षात घ्या, टेक्निकलच्या वेगवेगळ्या एग्जाम देत असताना आपल्याला त्या टेक्निकलच्या एग्जाम मध्ये जसं की फॉर एग्जाम्पल महामेट्रो असेल, एसएससी ज्युनियर इंजिनियरची पोस्ट असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये ज्युनियर इंजिनियरची पोस्ट असेल, सोबत सर्वात रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलटची पोस्ट असेल, ह्या ज्या काही पोस्ट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचा पार्ट येतोच येतो, सोबत सोबत नॉन टेक्निकलचा पार्ट पण येतो, त्यामध्ये मग क्वांट असेल, रिझनिंग असेल किंवा जीएस असेल। खरंच आपण जीएस ची तयारी एवढी प्रामाणिकपणे करतो का? नाही करत तर आपण का नसेल करत? मग त्यामध्ये नेमके कोणकोणते पॉइंट्स विचारले जातात त्याच्यामध्ये जर काही आपण सिलेबस पाहिला बाळांनो की एकंदरीत त्याच्यामध्ये विचारतात बुक्स अँड ऑथर, जे रिसेंटली रिलीज झालेले बुक्स आहे त्या बुक्सचे ऑथर कोण आहे, स्पोर्ट्सच्या काही न्यूज विचारल्या जातात, सोबत सोबत इम्पॉर्टंट डेज आहे, वर्ल्ड टीचर डे, नॅशनल टीचर डे, नॅशनल स्पोर्ट्स डे, तुमचा न्यूमोनिया डे, तुमचा डायबिटीज डे, कॅन्सर डे, फार्मर्स डे, असे वेगवेगळे कोणकोणते डेज आहे एकंदरीत ते डेज विचारले जातात, स्पोर्ट्सच्या काही न्यूज विचारल्या जातात, करंट अफेअर मधल्या काही गोष्टी असतात। मग खरंच आपण त्याला तेवढं प्रामाणिकपणे करतो का? बरं जर करत असेल तर खूप जास्त त्यासाठी मेहनत घ्यावा लागते का? तर आता लक्षात घ्या, आज आपण एक नवीन टॉपिक तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे बुक्स अँड ऑथरचा, तो म्हणजे तुमच्या बुक्स अँड ऑथरचा। रिसेंटली मागच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जे महत्वाचे बुक रिलीज झाले, जे महत्वाचे बुक्स रिलीज झाले आणि खरंच अपकमिंग एक्झाम साठी ते बुक्स महत्वाचे, बघूया आपण एकंदरीत शॉर्टकट मध्ये ते बुक्स कसे शिकायचे, शॉर्टकट्स मध्ये ते बुक्स कसे शिकायचे। मी इथं दिलेलं आहे सुपर शॉर्ट ट्रिक्स। काय दिलेलं आहे? सुपर शॉर्ट ट्रिक्स। मग एकंदरीत खरंच सर बुक्स आपण कसे पाठ करू शकतो? तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकंदरीत बघा टेक्निकल मध्ये अभ्यास करत असताना केंद्र सरता आम्हाला शिकवतातच, कारण ते कन्सेप्चुअल असतं, त्या कन्सेप्ट असतात, आम्ही कन्सेप्ट क्लिअर करतो। जीएस मध्ये नुसतं थेरॉटिकल पार्ट आहे सर, मग आता 25 बुक्स आहे त्याचे ऑथर्स आहे, आज वाचले तर उद्या विसरून जाईल, थेरॉटिकल त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाहीये, तर काळजी करू नका, काळजी करू नका। वेगवेगळ्या शॉर्टकट ट्रिक्सने, वेगवेगळ्या शॉर्टकट ट्रिक्सने आपण बुक्स अँड ऑथर शिकणार आहोत, वेगवेगळ्या शॉर्टकट ट्रिक्सने, जेणेकरून पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये तुमचे 25 बुक कायमस्वरूपी पाठ होतील, कायमस्वरूपी काय होतील पिल्यांनो, पाठ होतील। बघा सुरुवात करूया आपण बुक्स अँड ऑथर साठी। याच्या आधी कन्फर्म तुम्ही असं कुठूनच शिकलेलं नसाल, कुठूनच नाही। बघा मग आता सुरुवात करत असेल आपण बुक्स अँड ऑथर पासून, तर बघा पहिलं बुक येतं तुमच्या पुढे, पहिलं बुक येतं तुमच्या पुढे सर ओ मिझोरम। कोणतं बुक येतं? ओ मिझोरम। त्याचे जे ऑथर आहे श्रीधरन पिल्लई, श्रीधरन पिल्लई सर। मग एक्झाम मध्ये एक तर बुकचं नाव देत्या ऑथर विचारतात किंवा ऑथरचं नाव देतात बुक विचारतात, मोस्टली बुकचं नाव देतात आणि ऑथर विचारतात, ऑथरचं नाव मोस्टली देत नाही, कारण एका ऑथरने 3-3, 4-4 वेगवेगळे बुक्स रिलीज केलेले असतात। मग पेपर मध्ये काय विचारतात? ओ मिझोरम हे बुक कोणी पब्लिश केलं, कोण त्याचा ऑथर आहे, तर लक्षात घ्या श्रीधरन पिल्लई, श्रीधरन पिल्लई। मग सर लक्षात कसं ठेवायचं, आता हे मुद्दे महत्वाचे आहे। ओ मिझोरम मध्ये तो ओ काय येतं? ओ आपण कोणा म्हणतो? ओ ओ ऐकता का? ओ थोडं ऐका ना, ओ भाजीपाला आणता का, ओ इथे बसा ना, ओ ओ कोणा म्हणत? ओ म्हणती श्री, ओ श्री म्हणती आपल्या पत्नीला, आठवत असेल तुम्हाला, हा घरी आपल्या आई वडिलांना ओ म्हणत असेल किंवा समाजात कोणती स्त्री आपल्या पत्रिका ओ। मग सर ओ शब्द आला का? ओ मला आठवती स्त्री, मला आठवती स्त्री, मी ऑप्शन मध्ये स्त्री शब्द कुठे येते पाहिल आणि त्या ऑप्शनला क्लिक करेल, मी ऑप्शन मध्ये स्त्री शब्द कुठे येते पाहिल आणि त्या ऑप्शनला क्लिक करेल। एवढं सोपं असतं एखादं बुक लक्षात ठेवणं, एवढं सोपं असतं एखादं बुक लक्षात ठेवणं, कोणतंही बुक असा तुम्ही विसरणार नाही। ओ मिझोरम म्हणलं तुम्हाला, अरे ओ
ओ कोण म्हणत होत, श्री म्हणत होती. श्री बघा कुठे क्लिक करा, श्री बघा कुठे क्लिक करा. सोपे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा. 25 बुक्स पाठवतील, 25 बुक्स. नेक्स्ट बुक येतो तुमच्या पुढे, 40 इयर्स विथ अब्दुल कलाम, अनटोल्ड स्टोरी, रिसेंटली पब्लिश केलंय शिवन तनु पिल्लईने. कोणतं बुक आहे सर? 40 इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरी. 40 इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरी. आता बघा, याच्यातून जसं मी पहिल्या बुक मधून ओ शब्द घेतला होता ओ, तसं याच्यातून मी कोणता शब्द घेईल? अनटोल्ड. अनटोल्ड, अनटोल्ड म्हणजे न बोलणे, न बोलणे. मग अनटोल्ड, एखादी व्यक्ती बोलत कधी नाही रे, एखादा व्यक्ती बोलत कधी नाही रे बाळांनो, तो पिल्ल्यावर बोलत नाही. तो पिल्ल्यावर बोलतो का? एखादा व्यक्ती पिऊन आला तो काही बोलल का? नाही, तो शांत बसल. आता तुमच्यातले काय माझ्या, नाही सर पिल्ल्यावर माणूस जास्तच बोलत. प्रत्येक माणूस पिल्ल्यावर बोलत नसतो, काही लोक पिल्ल्यावर शांत बसत असतात. मग कोणता व्यक्ती अनटोल्ड? व्यक्ती कधी बोलणार नाही, लगेच ऑप्शन वरून क्लिक होईल तुम्हाला, सर पिल्ल्यावर बोलणार नाही. तो पिल्ल्यावर, पिल्लई लक्षात ठेवेल मी, मी पिल्लई लक्षात ठेवेल आणि मी पिल्लईला क्लिक करेल, आणि मी पिल्लईला क्लिक करेल. कळतोय मुद्दा? मुद्दा कळतोय? ओ म्हणलं तर श्री, त्याच्यानंतर सर अनटोल्ड म्हणलं तर पिल्लई, अनटोल्ड म्हणलं तर पिल्लई. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा. सोनू सूदची ऑटोबायोग्राफी आली होती, सोनू सूदची ऑटोबायोग्राफी. आय एम नो मसीह, आय एम नो मसीह, आय एम नो मसीह. कोणाची आहे? सोनू सूदची. आता तिचे कोण आहे? सर मीना अय्यर, मीना अय्यर. आता लक्षात घ्या, मी कायम म्हणत असतो, कायम म्हणत असतो. आता जे लोक रेग्युलर लेक्चर करतात त्यांना माहिती आहे, सोनू, मोनू, बाळा, राजा, राजकुमारी, मी काय म्हणत असतो. मग मी काय म्हणत असतो रे? एखादा सोनू आहे, सोनू, सोनू सोबत कोण येतो? आपण म्हणतो ना सोनू मोनू, सोनू मोनू, मोनू मीना, मीनाला आपण काय म्हणतो? मोनू. मीनाला आपण काय म्हणतो? मोनू. मग सर सोनू सूदची काय आली तुमची? ऑटोबायोग्राफी आली सोनू सूदची, आय एम नो मसीह. तुम्हाला सोनू वरून लगेच मोनू क्लिक झाला पाहिजे आणि मोनू वरून तुम्ही मीनाला क्लिक केलं पाहिजे. अनटोल्ड स्टोरी आली सर, अनटोल्ड, मी पिल्लईला क्लिक करेल. अनटोल्ड म्हणजे पिल्लई. सर ओ आलो, ओ, मी ओ म्हणलं तर श्रीला क्लिक करेल, मी ओ म्हणलं तर श्रीला क्लिक करेल. त्याच्यानंतरचं पुढचं महत्वाचं बुक, पुढचं महत्वाचं बुक, पॅन्डामोनियम. पॅन्डामोनियम द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रेजडी, तमाल बंदोपाध्याय. सर कसं लक्षात ठेवू? पॅन्डामोनियम द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रेजडी. ट्रॅजेडी म्हणजे काय रे पिल्ल्या? अय, ट्रॅजेडी म्हणजे काय? वाईट घटना घडणे. ट्रॅजेडी झाली माझ्या सोबत, एखाद्या संस्थेसोबत ट्रॅजेडी झाली, एखाद्या बँकेमध्ये ट्रॅजेडी झाली. ट्रॅजेडी म्हणजे वाईट घटना घडणे. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी वाईट घटना घडते तेव्हा त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बंद पडतात. मी त्याच्यावरून सर ट्रॅजेडी वरून लगेच मला कळतं, सर माझ्या संस्थेमध्ये ट्रॅजेडी झाली, वाईट घटना घडली, संस्था बंद पडली. फॉर एक्झाम्पल काही असेल, ट्रॅजेडी झाली, वाईट घटना घडली, का ती गोष्ट बंद पडत असते, ट्रॅजेडी वरून लगेच मला क्लिक होत बंद. मी लगेच बंदोपाध्यायला क्लिक करेल, मी लगेच बंदोपाध्यायला क्लिक करेल, मी लगेच बंदोपाध्यायला क्लिक करेल. एवढा सोपा मुद्दा आहे, एवढा सोपा मुद्दा आहे. केवढा सोपा मुद्दा आहे लक्षात येतोय का? केवढा सोपा मुद्दा आहे. ट्रॅजेडी म्हणल्यावर बंद, ओ म्हणल्यावर श्री, अनटोल्ड म्हणल्यावर पिल्लई, अनटोल्ड म्हणल्यावर पिल्लई, सोनू म्हणल्यावर मोनू, मोनू कोणाच नावे? मीनाच. मोनू कोणाच नावे? मीनाच. लगेच तमाल बंदोपाध्यायला क्लिक करा ट्रॅजेडी वरून. नेक्स्ट, नेक्स्ट, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम, पद्मा पनी बोरा. पद्मा पनी पनी बोरा,
तुम्ही जर नुसते बुक्स वाचले, बुक्सचा डॉक्टर नुसतेच जर वाचले ना नुसतेच वाचले तर ते लक्षात राहत नाही. मुद्दा लक्षात घ्या, नुसतेच जर वाचले ना नुसतेच वाचले तर ते लक्षात राहत नसतं. जर तुम्ही त्याला काही शॉर्टकट्स वगैरे लावले, शॉर्टकट्स वगैरे, तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. ते काय होतं? कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणून आपल्याला हे शॉर्टकट्स लावायचे असतात. म्हणून आपल्याला काय करायचं असतात? वेगवेगळे शॉर्टकट्स लावायचे राहतात. आता बघा, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम पद्मापनी बोरा. एखादी गोष्ट कवर होत नाहीये, एखादी गोष्ट कवर होत नाहीये ज्याला आपण डिस्कवर म्हणू शकतो. डिस्कवर म्हणजे तसा नवीन शोध लावणे, एखादी गोष्ट डिस्कवर करणे म्हणजे शोध लावणे. पण तुम्ही जे इथं आपल्या पद्धतीने अर्थ पाहिला, कवर होत नाही एखादी गोष्ट. जर पिल्लांनो एखादी गोष्ट कवर होत नाही याचा अर्थ ती डिस्कवर आहे, ती डिस्कवर कवर होत नाही. एखादा खडकाळ रोड आहे, खड्ड्या खड्ड्यांचा रोड आहे, आणि तो रोड तुमच्याशी कवरच होत नाहीये, तो रोड तुमच्याशी कवरच होत नाही. आपल्याला बोर होतं, आपल्याला काय होतं? बोर होतं. मग जेव्हा एखादी गोष्ट कवर होत नसेल तेव्हा मला होतं बोर, जेव्हा एखादी गोष्ट कवर होत नसेल तेव्हा मला होतं बोर. मी लगेच बोराला क्लिक करेन, मी लगेच बोराला क्लिक करेन. अशा पद्धतीने याला मी अशी ट्रिक लावू शकतो. सर आपण पाच बुक शिकलो, सर आपण पाच बुक शिकलो. बघा, पाचीचे पाचशे बुक तुम्हाला आठवतात का? एकदा मला सांगा, पाचीचे पाचशे बुक तुम्हाला आठवतात का? लगेच मग पुढे जाऊ. बघा, त्यातलं पहिलं होत ओ. ओ म्हणलं सर श्री आठवली. सर त्याच्यानंतर अंटोर पिल्लई आठवला, पिल्लई शिवंतनू पिल्लई. त्याच्यानंतर सर सोनू, सोनू वरून मोनू, मोनू वरून मीना, मीना अय्यर. पॅन्डेमोनियम द ग्रेट इंडियन ट्रॅजेडी. सर ट्रॅजेडी झाली, बंद पडलं तमाल बंदोपाध्याय. सर त्याच्यानंतर डिस्कवरिंग. सर एखादी गोष्ट कव्हर होत नाही, मला झालं बोर, बोरा. मी बोराला क्लिक करेल, मी मीनाला क्लिक करेल, त्याच्यानंतर मी बंडोपाध्यायला क्लिक करेल, मी पिल्लईला क्लिक करेल, मी श्रीला क्लिक करेल आणि पुढे जाईल. अशा पद्धतीने माझे पाच बुक कायमस्वरूपी पार झाले, पाच बुक माझे कायमस्वरूपी पार झाले. तुमचे हे जे 25 बुक्स आहे हे एका लेक्चरमध्येच पाठवेल तुम्हाला. सेपरेट घरी काहीच करण्याची गरज नाही, सेपरेट घरी काहीच करण्याची गरज नाही. नेक्स्ट पहा, नेक्स्ट पहा. श्रीदेवी, श्रीदेवी द इटर्नल स्क्रीन गॉडेज, सत्यार्थ नायक. श्रीदेवी सगळ्यांना माहिती आहे, श्रीदेवी सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती सर श्रीदेवी. श्रीदेवी काय रे? नायिका आहे. श्रीदेवी काय रे? नायिका आहे. मग नायिका आहे म्हणजे डायरेक्ट नायकला क्लिक करा ना, काय फरक पडतोय? श्रीदेवी काय? नायक आहे. नायिका म्हणलं नायकला क्लिक करा ना, काय फरक पडतोय? मग मी लक्षात कशाला ठेवीन कोण आहे, काय आहे, कसं आहे? फक्त श्रीदेवी आहे, इकडे नायक आहे. सर श्रीदेवी नायिका आहे, मी नायकला क्लिक करतो. सर श्रीदेवी नायिका आहे, मी नायकला क्लिक करतो आणि पुढे जातो. लगेच सत्यार्थ नायक, लगेच सत्यार्थ नायक. पुढे चला, श्रीदेवी आली तर मग लगेच नायक आठवलं पाहिजे. पुढे अयोध्या. रिसेंटली अयोध्याचा निकाल लागला, रिसेंटली अयोध्याचा निकाल लागला आणि आम्हाला सर्वांना आनंद झाला. आणि एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आम्ही भंडारा ठेवत असतो. भंडारा ठेवणे म्हणजे जेवण देणे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आम्ही भंडारा ठेवत असतो. भंडारा ठेवणे म्हणजे जेवण देणे. मग अयोध्या आला का लगेच मला अयोध्याचा निकाल क्लिक झाला पाहिजे, लगेच मला आनंद क्लिक झाला पाहिजे, लगेच मला भंडारा कळाला पाहिजे, मी भंडारीला क्लिक केलं पाहिजे, लगेच मला भंडारा कळाला पाहिजे आणि मी भंडारीला क्लिक केलं पाहिजे. जमतय का? जमतय. श्रीदेवी सर श्रीदेवी ती नायक होती ना सर, नायिका नायक. डिस्कवर होत नाही सर, बोरा बोरा, बोर होतय मला. डिस्कवर होत नाही म्हणजे मला बोर होतय सर. ओ ओ सर, ओ म्हणल्यावर श्री होती श्री. अंटोर, अंटोर सर एखादी गोष्ट कोणीच बोलत नाही, कधी बोलत नाही, शांत कोण राहतं? पिल्लई, पिल्यावर, पिल्यावर. हे असे काही महत्वाचे बुक्स मी पाहतोय सर, महत्वाचे बुक्स. अयोध्या म्हणल्यावर भंडारी, इतकं सोपं बुक, सगळ्यात सोपं बुक, सगळ्यांचा इंटरेस्टिंग पार्ट आणि सगळ्यात सोपं बुक. द हिटमॅन, द रोहित शर्मा स्टोरी, विजय लोकपल्ली. हिटमॅन आहे, क्रिकेट सर्वांना आवडतं.
आता क्रिकेटमध्ये द हिटमॅन म्हणलं तुम्हाला रोहित शर्मा माहिती आहे, मग द हिटमॅन रोहित शर्मा स्टोरी हे बुक आहे, याचे ऑथर कोणी, विजय लोकपल्ली. इतकं सोपं आहे. जर तुमच्या टीम मध्ये हिटमॅन आहे, जर तुमच्या टीम मध्ये हिटमॅन आहे आणि तो प्रत्येक गोष्ट हिट करतोय, प्रत्येक बॉल हिट करतोय, तुमचा काय होईल रे? सर माझा निश्चित विजय होईल, सर माझा निश्चित विजय होईल. ज्या व्यक्तीच्या टीम मध्ये हा हिटमॅन असेल, ज्या व्यक्तीच्या टीम मध्ये हा हिटमॅन असेल, त्या व्यक्तीचा सर फक्त आणि फक्त विजय होतो. कारण हिटमॅन प्रत्येक बॉलला हिट करू शकतो, हिटमॅन प्रत्येक बॉलला हिट करू शकतो. सर द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी म्हटलं लगेच मी विजय, लगेच विजय, विजय लोकपल्लीला क्लिक करेन, विजय लोकपल्लीला क्लिक करेन. पुढे चला, पुढे चला. द लास्ट क्वीन, सोप सर, द लास्ट क्वीन, लास्ट क्वीन सांगा. राजा राणीचे काल होता, जुना काळ, पुरातन काळ, राजा राणी होते. कोण होते? राजा राणी होते, बरोबर. आता जे राजा राणी होते, आता सध्याचा राजा राणींचा काय काळ नाही, मग शेवट त्यांचा कुठेतरी झाला असेल, कुठेतरी 18व्या शतकात, कुठेतरी 17व्या शतकात, कुठेतरी 19व्या शतकात राजा राणी यांचा काळ कुठेतरी संपला असेल, कुठेतरी संपला असेल. मग आता शेवटची जी राणी होती, जी लास्ट क्वीन होती, जी लास्ट क्वीन, ती सध्याला माझ्याकडे अवेलेबल नाहीये, सध्याला ती अस्तित्वात नाहीये. तिला जर मला पाहायचं असेल, लास्ट क्वीनला, मी फक्त आणि फक्त चित्रात पाहू शकतो, मी फक्त आणि फक्त चित्रात पाहू शकतो. मग जर लास्ट क्वीन आलं तर मी चित्राला क्लिक करेल, जर लास्ट क्वीन आलं तर मी चित्राला क्लिक करेल. कळतंय का? हिटमॅन आलं तर मी विजयला क्लिक करेल, हिटमॅन आलं तर मी विजयला क्लिक करेल, श्रीदेवी आलं तर मी नायकला क्लिक करेल, श्रीदेवी आलं तर मी नायकला क्लिक करेल. हे काही महत्वाच्या गोष्टी आहे पिल्यांनो. कळतोय मुद्दा? नेक्स्ट पहा, नेक्स्ट पहा, चला नेक्स्ट, नेक्स्ट बघा. जुगलबंदी, जुगलबंदी द बीजेपी बिफोर मोदी विनय सीतापती, विनय सीतापती जुगलबंदी. मुद्दा लक्षात घे, इकडे पाय, मुद्दा लक्षात घे. सर काय मुद्दा याच्यामध्ये? जुगलबंदी मध्ये येतं बंदी, जुगलबंदी मध्ये काय येतं? बंदी. मला सांगा, बंदी कोणाला केलं होतं? सीताला केलं होतं. बंदी कोणाला केलं होतं? रामायणामध्ये सीताला केलं होतं. सोडवायला कोण गेले होते? सीताचे पती गेले होते. सोडवायला कोण गेले होते? सीताचे पती गेले होते. म्हणून सर जुगलबंदी आलं तर मी सीतापतीला क्लिक करेल, मी सीतापतीला क्लिक करेल. जुगलबंदी शब्दातच बंदी आहे. बंदी लगेच मला आठवत, बंदी केलं होतं कोणाला? सीताला केलं होतं. चालेल, सीताला जर बंदी केलं होतं, मुद्दा बरोबर आहे. सोडवायला कोण गेलं होतं? पती गेले होते. बंदीवरून सीता, सीतावरून पती, जुगलबंदी सीतापती, जुगलबंदी सीतापती. पुढे चालू, पुढे चालू. अशा पद्धतीने सर माझे 10 बुक्स पार झाले. कळतोय मुद्दा? अशा पद्धतीने माझे 10 बुक्स पार झाले. किती बुक्स पार झाले? 10. बघा आता 10 चे 10 बुक्स, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा 10. ओ म्हटलं ओ तर मला आठवली श्री, ओ श्री म्हणते. सर अंटोड म्हणलं शांत कोण असतो? पिल्यावर मला आठवलं पिल्लई, मी पिल्लईला क्लिक करेल. सोनू म्हटलं तर मोनू, मोनू म्हटलं तर मीना, मीनाला क्लिक करेल. पॅन्डामोनियम द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रेजरी, एखादी ट्रेजरी झाली तर बंद पडतं, मी बंडोपाध्यायला क्लिक करेल. सर डिस्कवर एखादी गोष्ट कव्हर होत नाहीये, मला होतं बोर, मी बोराला क्लिक करेल. श्रीदेवी म्हणली तर मला लगेच आठवलं नायक, मी नायिकाला क्लिक करेल. अयोध्या म्हटलं तर सर निकाल लागलाय अयोध्याचा, आनंद झालाय, मी भंडारीला क्लिक करेल, मी भंडारा वाटतो. सर हिटमॅन चा कायमच विजय होतो, विजय लोकपल्लीला क्लिक करा. लास्ट क्वीन सर चित्रातच दिसती, चित्राला क्लिक करा. सर जुगलबंदी मध्ये बंदी केलं होतं सीताला, सोडवायला गेला होता पती, सीतापती, सीतापती, सीतापती. आता हे 10 बुक आपले पार झाले. किती बुक्स पार झाले आपले? 10 बुक्स आपले पार झाले. तसे इझिली पार झाले असते की एवढे 10 बुक? नाही, इझिली 10 बुक्स पार झाले असते का? नाही.
आता जुगाड लगेच लागतो. ओ मल्लो श्री आठवते, अंटोड मल्लो पिल्ल आठवतो, सोनू मल्लो मोनू मीना आठवते, ट्रॅजेडी मल्लो बंडोपाध्याय आठवतो, डिस्कवर मल्लो बोरा आठवतो, श्रीदेवी मल्लो नायक आठवतो, अयोध्या मल्लो भंडारा आठवतो, हिटमॅन मल्लो विजय आठवतो, शेवटची क्वीन चित्रामध्ये चित्र आठवतो, जुगल बंदी मध्ये मला सीतान त्याचे पती आठवतात, बंदी केलं होतं. अकरावं बुक, अकरावं बुक बघ. द अल्टिमेट गोल विक्रम सूद, द अल्टिमेट गोल विक्रम सूद, अल्टिमेट गोल हे बुक कोणाचं आहे? विक्रम सूद यांचं. विक्रम सूद यांचं. मला एका सांगा, गोल आहे, गोल ध्येय आहे तुमचं, गोल आहे, ध्येय आहे. हे गोल किंवा ध्येय फक्त विक्रमी लोक पूर्ण करू शकतात. एखादं गोल आहे, एखादं ध्येय आहे, तर ते फक्त विक्रमी लोक पूर्ण करू शकतात, फक्त विक्रमी लोक पूर्ण करू शकतात. म्हणून मी या विक्रमला क्लिक करेन, म्हणून मी या विक्रमला क्लिक करेन, विक्रमला क्लिक करेन. पुढे चल, पुढे चल. अकरावं झालं. बाय बाय करोना, महत्वाचं बुक आहे. बाय बाय करोना, प्रदीप श्रीवास्तव, प्रदीप श्रीवास्तव. सर बाय बाय करोना मध्ये येतो करोना, बाय बाय करोना मध्ये येतो करोना. वास्तवात काय चालू रे पिल्यांनो, वास्तवात काय चालू पिल्यांनो? करोना. मग सर वास्तवला क्लिक करेल मी, श्रीवास्तवला. वास्तवात चालू आहे करोना, म्हणून मी वास्तवला क्लिक करेल. बाय बाय करोना आलं तर प्रदीप श्रीवास्तव, कारण वास्तवात करोना चालू आहे. सध्याला काय चालू आहे? करोना. मग बाय बाय करोना प्रदीप श्रीवास्तव, बाय बाय करोना प्रदीप श्रीवास्तव, कारण करोना चालू आहे वास्तवात, करोना चालू आहे वास्तवात. सोप, एकदम चिल्लर, एकदम चिल्लर बुक. हाऊ टू बी अ रायटर, रस्किन बॉन्ड. मला सांगा आता, जो रायटर असतो, जो रायटर असतो तो कशावर लिहिन रे? तो बॉन्डवरच लिहिन. जो रायटर असतो तो बॉन्डवरच लिहिन. लिहिल कशावर रायटर? बॉन्डवरच लिहिल. काय लिहिन? सॉन्ग लिहिल. सॉन्ग हे पण लक्षात ठेवा, काय लिहिन? सॉन्ग. सॉन्ग लिहिल तो कशावर? त्या बॉन्डवर. काय लिहिल तो? सॉन्ग लिहिल. मग सर मला सोबत सोबतच सॉन्ग पण लक्षात ठेवायचं आहे. का बरं पिल्ल्या? कारण इथं पण त्याचे, इथं पण रस्किन बॉन्ड आहे, इथं पण रस्किन बॉन्ड आहे. इथं रायटर आहे, इथं तो सॉन्ग लिहितोय. इथं तो रायटर आहे, इथं तो सॉन्ग लिहितोय. मग सर रायटर सॉन्ग लिहितो बॉन्डवर, रायटर सॉन्ग लिहितो बॉन्डवर. सर रायटर आला तर मी रस्किन बॉन्डला क्लिक करेल, सॉन्ग आला तर मी रस्किन बॉन्डला क्लिक करेल. कारण अ सॉन्ग ऑफ इंडिया पण रस्किन बॉन्डच आहे, कारण अ सॉन्ग ऑफ इंडिया पण रस्किन बॉन्डच आहे, रस्किन बॉन्डचा आहे. सर 14 बुक झाले, 15वं बुक एकदम चिल्लर. ओव्हरड्राफ्ट सेविंग द इंडिया सेवर उर्जित पटेल, ओव्हरड्राफ्ट सेविंग द इंडिया सेवर उर्जित पटेल. मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. ओव्हरड्राफ्ट सेविंग, ओव्हरड्राफ्ट सेविंग द इंडिया सेवर. ओव्हरड्राफ्ट हा कुठेतरी बँकिंगच्या रिलेटेड वर्ड आहे, ओव्हरड्राफ्ट हा कुठेतरी बँकिंगच्या रिलेटेड वर्ड आहे. त्याचा ऑथर पण बँकिंगच्या रिलेटेडच पाहिजे. फॉर्मर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलला क्लिक करा, फॉर्मर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना क्लिक करा. कारण सर ओव्हरड्राफ्ट हा शब्द बँकिंगच्या रिलेटेड आहे, त्याचे ऑथर पण बँकिंगच्या रिलेटेड असेल, म्हणून मी उर्जित पटेलला क्लिक करेल, म्हणून मी उर्जित पटेलला क्लिक करेल. परत आता 1 ते 15 रिव्हिजन आहे, 1 ते 15 रिव्हिजन आहे. बघा आता 1 ते 10 तर एकदम क्लिअर असेल, 11 ते 15 पण क्लिअर असेल. ओ म्हणलं तर श्री, अंटोड म्हणलं तर पिल्लई, सर सोनू म्हणलं तर मोनू मीना, ट्रॅजेडी म्हणलं तर बंडोपाध्याय, सर डिस्कवरिंग म्हणलं तर बोरा, जर सर श्रीदेवी म्हणलं तर नायक, अयोध्या म्हणलं तर भंडारा वाटला तर भंडारी, हिटमॅन म्हणलं तर विजय विजय, शेवटची क्वीन सर चित्रामध्ये, शेवटची क्वीन सर चित्रामध्ये, बंदी केलं तो सीताला सोडवायला गेला तर पती, सीतापती सीतापती. सोबत सोबत सर, सोबत सोबत सर, अजून 5 झाले. कोणते कोणते नाही, द अल्टिमेट गोल. गोल कोण पूर्ण करत? विक्रमी लोक. गोल कोण पूर्ण करत? विक्रमी लोक. सर बाय बाय करोना, वास्तवात काय चालू आहे करोना? श्रीवास्तव, श्रीवास्तव. सर रायटर सॉन्ग लिहितो कशावर? वो बॉन्डवर. रायटर सॉन्ग लिहितो कशावर? वो बॉन्डवर. ओव्हरड्राफ्ट बँकिंगचा शब्द आहे सर, बँकिंगचा ऑथर आला पाहिजे उर्जित पटेल, उर्जित
पटेल सर 15 बुक्स पाठ झाले, 15 बुक्स माझे पाठ झाले, झाले का पाठ एकदा पाहून घ्या, एकदा 15 चे 15 बुक्स पाहून घ्या, हे 5 बुक आठवतायत का पाहून घ्या, पहिले 10 तर पाठ झाले कारण त्याची आपण डबल रिव्हिजन केली, डबल रिव्हिजन केली, नेक्स्ट पाहून घ्या, नेक्स्ट पाहून घ्या, लगेचच पुढे जाऊया, लगेचच पुढे जाऊया, चालेल। चला 16व्या नंबरचा क्वेश्चन, 16व्या नंबरचा बुक रिपोर्टिंग इंडिया, प्रेम प्रकाश, रिपोर्टिंग इंडिया, प्रेम प्रकाश। आता रिपोर्टिंग इंडिया आपण कधी म्हणतो, जेव्हा आपण दुसऱ्या देशातून इंडियामध्ये येतो एअरपोर्टवर, तेव्हा आपण काय म्हणतो, मी इंडियात रिपोर्टिंग केली, मी इंडियात रिपोर्टिंग केली। मग जेव्हा आपण इंडियात रिपोर्टिंग करतो तेव्हा आपलं इंडियाबद्दल काय असतं रे, प्रेम असतो, प्रेम, इंडियाबद्दल आपलं काय आहे, प्रेम आहे। जेव्हा इंडियामध्ये आपण रिपोर्ट करतो कारण इंडियावर आपलं प्रेम आहे। सर रिपोर्टिंग इंडिया शब्द आला का मी लगेच प्रेम प्रकाशला क्लिक करेल, कारण जेव्हा मी इंडियामध्ये रिपोर्ट करतो त्या एअरपोर्टवर तर मला लगेच इंडियाबद्दलचं प्रेम जाणवतं, इंडियाबद्दलचं प्रेम जाणवतं, मी प्रेम प्रकाशला क्लिक करेल, मी प्रेम प्रकाशला क्लिक करेल। पुढे जाऊया, पुढे जाऊया। कर्मा अ योगी गाइड टू क्रिएटिंग आवर ओन डेस्टिनी, सद्गुरु। सर योगी आला म्हणजे सद्गुरूच आला पाहिजे, योगी आला म्हणजे सद्गुरु आला पाहिजे, योगी आला म्हणजे सद्गुरु आला पाहिजे। कर्मा अ योगी गाइड, योगी आला ना मग तिथे सद्गुरु असणार आहे। कर्म वगैरे हे सगळं योगी सद्गुरु लोकांचं काम आहे। तुझं कर्म खूप चांगलं केलं होतं म्हणून तुला त्याचं फळ भेटलं, हे कर्म योगी सद्गुरु सगळे एकाचेचे, सगळे एकाचेचे। मग कर्मला योगी, योगीला सद्गुरूला क्लिक करा, सद्गुरूला क्लिक करा। पुढे बघा सर, प्राइम मिनिस्टर वाजपेयी द इयर दॅट चेंज इंडिया। सर मी इंडियामध्ये रिपोर्ट केला होता, मला प्रेम वाटत होत, प्रेम वाटत होत, मी प्रेम प्रकाशला क्लिक करेल, कारण मी रिपोर्ट केला होता इंडियामध्ये, कारण मी रिपोर्ट केला होता इंडियामध्ये। पण सर आता मला चेंज करायचा इंडिया, इंडिया काय करायचं, मला चेंज करायचं आहे। सर नुसतं रिपोर्ट करायला इंडियाबद्दलचं प्रेम पाहिजे पिल्यांनो, पण इंडिया चेंज करायला, इंडिया चेंज करायला माझ्यामध्ये पाहिजे शक्ती, माझ्यामध्ये पाहिजे शक्ती, माझ्यामध्ये पाहिजे शक्ती। जसं की अल्टिमेट गोल, एखादं गोल पूर्ण करायला मी विक्रम पाहिजे, विक्रमी व्यक्ती पाहिजे, तेव्हा गोल पूर्ण होऊ शकतं। म्हणून सर जर अल्टिमेट गोलचं तुम्ही सांगितलं होतं विक्रम, तसं इंडिया जर चेंज करायचा असेल तर माझ्यामध्ये पाहिजे शक्ती, पण मी इंडियात रिपोर्ट करत असेल तर इंडियाबद्दल माझं प्रेम आहे, तेव्हा मी प्रेम प्रकाशला क्लिक करेल, चेंज करण्यासाठी मी शक्ती सिन्हाला क्लिक करेल, मला गोल पूर्ण करण्यासाठी मी विक्रमी होईल, मी विक्रमी होईल। पुढे चल, पुढे चल। 18 बुक झाले, 18 बुक झाले। 19 नंबरचं बुक कोविड 19 सभ्यता का संकट और समाधान। सर कोविड 19 सभ्यता है, कोविड 19 संकट है का कोविड 19 समाधान है, एकंदरीत कोविड 19 काय, एकंदरीत कोविड 19 काय आहे, मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या, मग एकंदरीत कोविड 19 काय आहे। आता बघा ते सभ्यता असेल कोणासाठी, ते संकट असेल काही लोकांसाठी, काही लोकांसाठी ते असेल समाधान। आता जो व्यक्ती खूप थकलेला होता काम करून करून, त्यांनी 8 महिने आराम केला, त्याच्यासाठी ते समाधान आहे। एखाद्या व्यक्तीची सुरुवातच होती एखाद्या क्षेत्रातून, त्याला लगेच 8 महिने गॅप करायला भेटला, त्यासाठी संकट आहे। मग सर ते काही का असाना, ते संकट असेल, ते समाधान असेल किंवा ती सभ्यता असेल, ते जे काही असेल ते सत्य आहे, ते जे काही असेल पण ते सत्य आहे। कोविड 19 सभ्यता असेल, संकट असेल किंवा समाधान असेल, काहीही असो ते सत्य आहे, काहीही असो ते सत्य आहे। म्हणून सत्यार्थी, म्हणून सत्यार्थी। पुढे जाऊया बघा, अ बकेट ऑफ फ्लावर, अ बकेट ऑफ फ्लावर, कृष्णा सक्सेना, कृष्णा सक्सेना, मुद्दा लक्षात घ्या। आता ह्या फ्लावरची बकेट आहे,
ही फ्लावरची बकेट आहे. याच्यामध्ये मी कशाचा वेल लावला, कृष्णाचा वेल लावला, कृष्ण कमलचा वेल, आणि तो सक्सेस झाला. सर बकेट आठवली ना मला फ्लावरची, लगेच मला कृष्ण वेल आठवतो सक्सेस झालेला, लगेच मला कृष्ण वेल आठवतो सक्सेस झालेला. मी कृष्णा सक्सेनाला क्लिक करेल, मी कृष्णा सक्सेनाला क्लिक करेल, मी कृष्णा सक्सेनाला क्लिक करेल. मुद्दा कळतोय? 20 पाहिले आपण आतापर्यंत, 20. हे 10 आठवता का पहा, हे 10 आठवता का पहा, कोणते हे 10 आठवता का पहा तुम्ही? हे पहिले 10, हे 10 जर तुम्हाला आठवले तर पुढचे 10 मी आठवून देतो. पहा, ओ शब्दावरून काही आठवतंय का? अंटोड शब्दावरून काही आठवतंय का? बघा आठवत असेल, आता आठवत असेल. ओ श्री अंटोड पिलई सोनू मोनू मीना ट्रॅजेडी बंदोपाध्याय सर डिस्कवर बोरा श्रीदेवी नायिका अयोध्या भंडारी हिटमॅन विजय लास्ट क्वीन चित्र सर बंदी सीतापती. हे तर 10 तुम्ही आमचे पाठ केले, पुढचे 10 बघा, पुढचे 10 बघा. टोटल 20 पाहिले आपण, टोटल 20 पाहिले पिल्यांनो आपण. बघा 20 पाहिले सर. गोल विक्रमी लोकच पूर्ण करतात. कोरोना सध्याला वास्तवात चालू आहे. रायटर सॉन्ग लिथो बॉन्डवर, रायटर सॉन्ग लिथो बॉन्डवर. इथं आहे श्रीवास्तव, इथं आहे विक्रम. त्याच्यानंतर सर ओव्हरड्राफ्ट याचे आहे उर्जित पटेल. बँकिंगची टर्म आहे. रिपोर्ट केला इंडियामध्ये सर प्रेम प्रकाश, माझं इंडियाबद्दल प्रेम वाढलं होतं. सर कर्म योगी सद्गुरूंचं काम आहे, सद्गुरूंचं काम आहे. प्राईम मिनिस्टर वाजपेयी द इयर दॅट चेंज इंडिया. इंडिया चेंज करायचा आहे मला शक्ती पाहिजे, इंडिया चेंज करायचा आहे मला शक्ती पाहिजे. COVID-19 सभ्यता आहे, संकट आहे का समाधान आहे? जे काही आहे ते सत्य आहे, ते सत्य आहे. द बकेट ऑफ फ्लावर, द बकेट ऑफ फ्लावर. सर मला आठवतंय त्या बकेट मध्ये मी कृष्णाचं वेल लावलं होतं आणि ते सक्सेस झालं होतं. आणि ते काय झालं होतं पिल्यांनो? सक्सेस झालं होतं. चालेल पुढचे, पुढचं बुक 21 नंबरचं. टोटल फक्त 25 बुक्स आपल्याला पाहिजे. अराउंड 30-35 मिनिटात ते पाठ होतात सगळेचे सगळे. बघा इंडिया 71 इयर टेस्ट द जर्नी टू ट्रम्प इन ऑस्ट्रेलिया. 71 वर्षानंतर इंडिया एखादी टेस्ट जिंकला, दुसऱ्या देशात जाऊन त्या ग्राउंडवर पहिल्यांदी. मग ते जे काही असेल सर, इंडिया 71 इयर्स टेस्ट, 71 वर्षानंतर इंडियाने काहीतरी इतिहास घडवला, काहीतरी इतिहास घडवला. मग जो काही इतिहास घडवला असेल त्याच्याबद्दल मला कौतुक आहे, मी कौशिकला क्लिक करेन. मला कौतुक आहे, मी कौशिकला क्लिक करेल. 71 वर्षानंतर एखादा इतिहास इंडियन टीमने जर मोडला असेल तर त्या टीम बद्दल मला कौतुक आहे, त्या टीम बद्दल मला कौतुक आहे. मी कौशिकला क्लिक करेल, मी कौशिकला क्लिक करेल. पुढं याचे ट्रिक पहा. 5 पार्टिशियन्स द मेकिंग ऑफ मॉडर्न एशिया सॅम डार्लिंपल. सॅम डार्लिंपल यातलं काय घेऊ सर मी? मॉडर्न शब्द घेऊ. मॉडर्न, मॉडर्न कोण असते रे? सर डार्लिंग. मॉडर्न कोण असते रे? सर डार्लिंग. आणि ती घरात काय करती? पार्टिशियन्स. ती घरचे काय करती? घराचे तुकडे करती, घरात पार्टिशियन करती. मग सर या मॉडर्न शब्दावरून मला डार्लिंग आठवली, आणि डार्लिंग काय करती? पार्टिशियन. मग पार्टिशियन शब्द येऊ किंवा मॉडर्न शब्द येऊ, मला डार्लिंग आठवेल, कारण त्याचे ऑथर आहे डार्लिंपल. डार्लिंपल त्याचे काय ऑथर आहे. मग सर मी मॉडर्न किंवा त्या पार्टिशियन या शब्दावरून काय करेन? डार्लिंपलला क्लिक करेन, डार्लिंपलला क्लिक करेन. मॉडर्न असती डार्लिंग, ती घराची करते पार्टिशियन, पार्टिशियन. सर हे झालं माझं 22 नंबर. द सिटी अँड द सी, द सिटी अँड द सी लक्षात ठेवू शकता. सिटीवर आपण राज करतो, सी मध्ये येतं कमल, सी मध्ये येतं कमल, सिटीवर आपण करतो राज. कमल राज जहा, कमल राज जहा, कमल राज जहा. युअर बेस्ट डे इज टुडे. तुम्हाला तुमचा आजचा बेस्ट डे घालवायचा असेल, आजचा डे बेस्ट घालवायचा असेल तर अनुपम खेरची मूवी पहा, तर अनुपम खेरची मूवी पहा.
असं सोपं आहे ते. युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर. आणि लास्टचं, आता लास्टचं काय बघा, द लिटल बुक ऑफ ग्रीन नज. ग्रीन म्हणलं तर आता इथं असं ऑर्गनायझेशन आलं पाहिजे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तुम्हाला जर ऑर्गनायझेशन याच्यावर जो ऑप्शन आले असं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड, युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को, तर लगेच कळलं पाहिजे युनायटेड नेशनचा संबंध नाही. कारण सर ग्रीन नज बद्दल बोलतात ते, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम येऊ शकतं, पॉप्युलेशन फंडचा काही संबंध नाही, युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनचाही काही संबंध नाही. मग एकंदरीत माझं येईल युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. असे मी 25 बुक्स पाठ करेल, असे मी 25 बुक्स पाठ करेल. 25 चे 25 चे एकदा आपण रिव्हिजन पाहूया. 25 चे 25 खरंच मला आठवतात ते का, तुम्हाला आठवतात ते का? बघा, ओ श्री आठवली, अंटोड पिल्लई आठवलं, सोनू मोनू मीना अय्यर आठवली, सर ट्रॅजेडी बंडोपाध्याय तमाल बंडोपाध्याय ट्रॅजेडी झाली बंद पडलं, डिस्कवर होतंय सर बोरा, एखादी गोष्ट कव्हर होत नाही बोरा, श्रीदेवी सर श्रीदेवी, नायक हे नायका, नायिका हे नायक, अयोध्या सर भंडारा भंडारी, अयोध्या सर भंडारा भंडारी, हिटमॅनचा कायम विजयच होतो, हिटमॅन असेल तर कायम विजयच होतो विजय लोकपल्ली, लास्ट क्वीन सर शेवटची क्वीन जी आहे ती चित्रातच आहे चित्रा, जुगल बंदी सर बंदी केलं होतं सीताला सोडवायला गेला होता पती सीतापती सीतापती, असे हे 10. पुढे पुढचे 10 बघा, गोल विक्रमीच लोक पूर्ण करू शकता, कोरोना वास्तवात चालू आहे श्रीवास्तव इथं विक्रम आहे सर. रायटर सॉन्ग लिथो बॉन्ड वर रस्किन बॉन्ड, रस्किन बॉन्ड सर. ओव्हरड्राफ्ट आलं तर आमचे उर्जित पटेल, उर्जित पटेल कारण ती बँकिंग सिस्टम आहे. इंडियामध्ये रिपोर्ट केला तर माझा प्रेम वाढतं इंडियाबद्दल प्रेम प्रकाश सर. कर्म योगी हे सगळं काम सद्गुरु यांचं आहे, सद्गुरु यांचं आहे. प्राईम मिनिस्टर वाजपेयी द इयर दॅट चेंज इंडिया, इंडियाला चेंज करायचं आहे मला, इंडियाला मला चेंज करायचं, मला शक्ती लागेल शक्ती सिन्हा. COVID-19 सभ्यता आहे, संकट आहे का समाधान आहे सर, काही असो ते सत्य सत्यार्थी. अ बकेट ऑफ फ्लावर, अ बकेट ऑफ फ्लावर, त्या फ्लावरच्या बकेट मध्ये आठवा काहीतरी सक्सेस झालं होतं, काहीतरी सक्सेस झालं होतं, सक्सेनाला क्लिक करा. आणि ज्याला आठवलं कृष्णाचा वेळ सक्सेस झाला होता आणि कृष्णा सक्सेनाला क्लिक करा. नाही आठवलं काही तर फक्त त्या बकेट मध्ये काहीतरी सक्सेस झालं होतं, त्या बकेट मध्ये काहीतरी सक्सेस झालं होतं. पुढे जाऊया बघा, 71 इयर्स टेस्ट, जर एखाद्या ठिकाणी इंडियाने 71 वर्षानंतर इतिहास मोडून एखादा टेस्ट मध्ये रँक मिळवला असेल तर ते आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. मी कौशिकला क्लिक करेल. 5 पार्टिशन द मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया, मॉडर्न एशिया सर. मॉडर्न असती डार्लिंग ती करत करती पार्टिशन डार्लिंग पण सर. सिटी, सिटीवर आम्ही राज करतो, सी मध्ये असतं कमल सर राजकमल. युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर, द लिटल बुक ऑफ ग्रीन नज. ग्रीन म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, कारण एन्व्हायरमेंट सगळं ग्रीन करतं. अशा पद्धतीने बाळांनो, अशा पद्धतीने पिल्यांनो, माझे 25 बुक्स पाठ झाले. माझे किती बुक्स पाठ झाले? 25 बुक्स पाठ झाले. किती बुक्स? 25 बुक्स. तर आपण अशा पद्धतीने लक्षात घ्या, अशा पद्धतीने जो जनरल सायन्सचा पार्ट असतो त्याच्यामध्ये बुक्स अँड ऑथर असतात. सेम असंच डेट अँड डेजच्या पण ट्रिक आहे, वेगवेगळे डेट कसे पाठ करायचे, वेगवेगळे डेट कसे पाठ करायचे, त्याच्या ट्रिक्सने त्या गोष्टी कशा पाठ करायच्या, ह्या पण गोष्टी अजून पुढे आहे, ह्या पण गोष्टी आपण पुढे आहे, ते आपण निवांत बघू. पण जेव्हा तुमचे वेगवेगळे जे महामेट्रो असेल, SSC GA असेल, RRB GE असेल, किंवा अजून ELP असेल, असिस्टंट लोको पायलट, ह्या ज्या काही एक्झाम होत असतील, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये जे काही GS येतं त्याच्यामध्ये बुक्स अँड ऑथर कंपल्सरी विचारतात, कन्फर्म विचारतात. सोबत सोबत विचार केला आपण तर अजून काय विचारतात? डेट अँड डेज कन्फर्म विचारतात, एखादं फेस्टिवल कन्फर्म विचारतात, करंट अफेअरच्या न्यूज कन्फर्म विचारतात, रिसेंटली झालेल्या स्पोर्ट्स बद्दलची माहिती कन्फर्म विचारतात, ह्या काही गोष्टी तिथं कन्फर्म विचारतात.
मग आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या गोष्टी नुसत्या वाचून लक्षात राहत नसतात. आता तुम्हाला कोणी ओ म्हणलं तर तुम्ही श्री म्हणशाल, तुम्हाला कोणी मॉडर्न म्हटलं तुम्ही लगेच म्हणशाल डार्लिंग मॉडर्न होती, डार्लिंग मॉडर्न होती. सोनू म्हणलं तुम्ही लगेच म्हणशाल सोनू मोनू मीना, मीनाला क्लिक करा मीनाला. मग असा यातला कोणता ट्रॅजेडी शब्द आला तर तुम्ही बंडोपात द्यायला क्लिक करशाल. इंडियामध्ये रिपोर्ट केला तर तुम्हाला प्रेम आठवतं. इंडियाला चेंज करायचंय, चेंज इंडिया सर शक्ती पाहिजे, सर शक्ती पाहिजे. रायटर सॉन्ग लिहित होतो सर बॉन्डवर, मी बॉन्डला क्लिक करेल. असं आपण जुगाड करून असे वेगवेगळे शॉर्टकट्स लावून आपण या गोष्टी लक्षात ठेवू शकतो तर चालेल. अशा पद्धतीने हे 25 बुक्सचं जे आपलं लेक्चर होतं बुक्स अँड ऑथर्सचं ते आपण इथे संपूया. चलो बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. चलो बाय.